उन्हाळा म्हटलं की घराघरामध्ये आमरस केला जातो. आमरस खायला सगळ्यांनाच आवडतो, पण बनवायचं म्हटलं की ते थोडंसं किचकट काम वाटतं. पण कसं आहे ना, पारंपरिक पद्धतीने आंब्याचा पिळून त्याचा रस काढला जायचा, पण हल्लीच्या काळात थोडंसं फास्ट असल्यामुळे मिक्सरला त्याचा रस बनवला जातो. पण मिक्सरचा रस बनवलेला अजिबात चवीला चांगला लागत नाही, किंवा पटकन त्याचा रंग बदलतो आणि हवं तितकं दाटसर आणि घट्टसर तयार होत नाही. तर खास मी आज तुमच्यासाठी अतिशय सोपी पद्धत घेऊन आलेली आहे. अजिबात मिक्सर नको किंवा हाताने आंबे पिळण्याची गरज नाही, एकदम नवीन आणि खूप साधी सोपी पद्धत आहे. म्हणजेच एकदम बॅचलर असाल आणि आमरस बनवायला येत नसेल तर न चुकता तुम्हाला आमरस बनवता येईल. अगदी 8 दिवस आमरस टिकेल आणि अजिबात काळाही पडणार नाही याची गॅरंटी देते. तर चला जराही वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घरचा केशरी हापूस आंबा घेतलेला आहे. आंबा बघू शकता किती मस्त आंब्याला कलर आलेला आहे. हे आंबे घरीच पिकवलेले आहेत. जर तुम्हालाही घरच्या घरी आंबे जर असे पिकवायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा, त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगेन. आता हे घरचे आंबे असल्यामुळे ह्याला मिठाच्या पाण्यात वगैरे धुवायची काहीच गरज नाही, कारण झाडावरचे आंबे उतरल्यावर चीक पुसून थोडेसे आंबे एक तासभर सुकून ते आंबे ठेवलेले असतात, त्यामुळे इथे मी फक्त पाण्यात ठेवून त्याला धुवून घेणार आहे. तर इथे आंबे मात्र सगळे धुवून झालेले आहेत. हे आमरस बनवण्यासाठी पुरण वाट्याची चाळण घेतलेली आहे, त्याखाली त्याच्या साईजचं पातेलं घेतलेलं आहे, जेणेकरून आंब्याचा रस काढताना खाली पडू नये म्हणून घेतलेला आहे. तर आंबा इथे बघू शकता किती मोठा आहे, हातातही बसत नाही इतके मोठे आंबे आहेत. आता ह्याच्यावरची साल आपण चाकूने काढून घेऊयात. ह्या आंब्याची साल मात्र खूप जाड असते, त्यामुळे ती चाकूनेच निघते. तरी ते पहा, चाकूने अगदी सहज आंब्याची साल निघली जाते. बाजारातले जे आंबे असतात त्याच्या साली पातळ असतात, त्या हातानेही सहज निघतात, किंवा आपण बटाटा सोलतो त्या सोलणीनेही सहज निघतात. आता ह्याची साल काढून झालेली आहे. ह्या आंब्याला आपण ह्या खिसणीवर खिसून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अगदी सहज हा आंबा खिसला जातो. आमरस बनवण्याची ही खूप साधी सोपी ट्रिक आहे. अगदी सहज आमरस निघला जातो आणि विशेष म्हणजे पूर्ण कुई कोरडी होते इतपत हा रस निघला जातो. हातही जास्त खराब होत नाहीत आणि खाली रसही पडला जात नाही. इथे बघू शकता किती दाटसर आणि घट्टसर एकसारखा रस पडलेला आहे. अजिबात ह्यामध्ये गाठी राहिलेल्या नाहीत. आंब्याचा रस काढून झाल्यावर मात्र चाळणीवर आंब्याचा आतील जो केसर जमा होतो तर तो लगेच आंबा खिसून झाला की काढून घ्यायचा. म्हणजेच दुसऱ्या आंब्याचा रस पाडताना तो मध्येच अडकत नाही, लगेच खिसला की पटकन न पडतो. तर प्रत्येक आंब्याचा रस पाडताना ही प्रोसेस महत्त्वाची आहे, नाहीतर काय होतं, तुम्ही वरून आंबा खिसताय आणि खाली मात्र रसच पडत नाही असं होतं. त्यामुळे ही आंब्याचा केसर लगेच काढून घ्यायचा. अशाच पद्धतीने दुसऱ्याही आंब्याच्या वरची साल काढून त्याचा रस पाडून दाखवणार आहे. तर इथे बघू शकता मस्त कुई मात्र एकदम कोरडी होते. ही ट्रिक खूप छान आहे, एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. असं चाळणीच्या खालची बाजू चमच्याने खरडून काढायची. तर इथे बघू शकता 2 आंब्याचा रस किती पडलेला आहे आणि रसही बघू शकता किती घट्टसर पडलेला आहे. जर तुमच्याकडे भरपूर प्रमाणात आंबे जर असतील आणि त्याला जर कुणी असं जास्त खात नसेल तर अशा पद्धतीने आंब्याचा रस काढून तुम्ही फ्रीजरलाही ठेवू शकता आणि हव्या वेळेस आमरसही बनवून पिऊ शकता, किंवा त्याचे तुम्ही वेगवेगळे पदार्थही बनवू शकता. कारण आपण त्यामध्ये पाण्याचा एकही थेंब टाकलेला नाही, त्यामुळे आमरस अगदी आठवडाभर आरामात टिकतो. तर इथे पहा मस्त सगळ्या आंब्याचा रस काढून झालेला आहे. आता ह्यामध्ये आमरस किती गोड आहे त्यानुसार पिठी साखर टाकायची. तर इथे मी 2 मोठे चमचे पिठी साखर टाकणार आहे. आता इथे चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथे मी कुठल्याही प्रकारचं फ्लेवर येण्यासाठी विलायची पावडर किंवा जायफळ टाकलेलं नाही,
कारण आंब्याला त्याचा एक स्वतःचा नॅचरली फ्लेवर असतो, त्यामुळे मी कधीच टाकत नाही. तर इथे आपलं मिक्सरचा किंवा रवीचा वापर न करता अगदी सहजासहजी पुरणाच्या चाळणीने अगदी घट्टसर दाटसर असा आमरस बनून तयार झालेला आहे. ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा. जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.